ताज्या बातम्यांसाठी महान क्रिएला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलक्रांचीत नाभीक समाजाचा प्रांत कार्यालयावर मोर्चा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा केला निषेध इचलक्रांजी शहरातील संतसेना महाराज सेवा मंडळ व नाभिक समाजाच्या वतीनं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला व त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी अशी मागणी केली नाभिक समाजाने शिवतीर्थते प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं शहरातील संत सेना महाराज सेवा मंडळाच्या वतीनं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिवतीर्थ ते प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका सभेमध्ये नाभिक समाजाचा अवमान करणारे वक्तव्य केलं होतं भाजपच्या बड्या नेत्यांनी त्यांना आवरावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाच्या वतीनं त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे रावसाहेब दानवे केलेल्या वक्तव्यावर नाभिक समाजाची त्यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इचलकरंजी शहरातील नाभिक समाजाच्या वतीनं प्रांत अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे महानकरी न्यूजसाठी इच्चलकरंजीहून निखिल भिसे